राज्याच्या राजकारणामध्ये आगळीवेगळी ओळख असणारे सहकार महर्षी दिलीप पळसे पाटील यांनी त्यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं 24 ऑक्टोबर रोजी घोडेगाव तहसील कार्यालय इथे शक्तीप्रदर्शन करत विविध कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मंजर या ठिकाणी सकाळी जाहीर सभा घेतली आणि या सभेला मोठ्या संख्येनं नागरिक हजर होते. सभेमध्ये मार्गदर्शन केल्यानंतर ते घोडेगाव या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत त्यांची पत्नी किरणताई वळसे पाटील, मुलगी पूर्वाताई वळसे पाटील, पुतणे प्रदीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, तसेच शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वप्नील जाधवशी 24 तास आंबेगाव.